स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेच्या सोळा जुलैच्या भागात अतिशय रंगतदार ट्विस्ट समोर आला आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की शांतनू पल्लवी ही बाहेर गाडीतून जात असताना पल्लवीला आदितीचा फोन येतो तेव्हा पल्लवी तो फोन घेते आणि आदितीबरोबर बोलते तर शांतनू पल्लवीला त्याला त्रास होईल असे काही करू नको असे पल्लवीला बोलतो तेव्हा पल्लवी, पल्लवी शांतनूला आदिती ही तिची गुरु असून ती तिच्या आईसारखी असल्याचे सांगते आणि त्याला त्रास होईल असे ती काहीही करणार नसल्याचे पल्लवी शांतनूला बोलते तर आदिती ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पल्लवीला मार्गदर्शन करत आल्याचे सांगते आणि शांतनूच्या हातावर हात ठेव शांतनूवर असणारा तिचा विश्वास ती कधीही उडू देणार नसल्याचे शांतनूला सांगते त्यानंतर शांतनू पल्लवीला आपण बाहेर जाऊ असे सांगतो तेव्हा बाहेर कसे जायचे असे पल्लवी हळूच मनाशी बोलू लागते तेव्हा ठीक आहे माझ्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही जाऊ दे असे शांतनू पल्लवीला बोलतो तेव्हा ठीक आहे जाऊ आपण बाहेर असे म्हणत पल्लवी शांतनूबरोबर फिरायला येते त्यानंतर रात्री उशिरा शांतनू पल्लवी घरी येतात तेव्हा दोघे उशिरा घरी बघून आलीस आणि का ला ही काय वेळ झाली का घरी यायची असे सुपर्णा पल्लवीला बोलते तेव्हा शांतनू सुपर्णाला सांगू लागतो की ऍक्च्युअली माझ्यामुळेच तिला असे बोलत असतानाच सुपर्णा शांतनुला तू काहीही मध्ये बोलू नको असे सांगते आणि पल्लवीला बोलते की आज अनंत चतुर्थी घरात सर्वांना उपवास देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि घरच्या सुनीला तिची काहीच काळजी नाही आणि ती बाहेर फिरत आहे असे सुपर्णा पल्लवीला बोलते तेव्हा आता शांतनूसाठी पल्लवी बाहेर जाऊन पल्लवी शांतनूच्या विश्वासाला खरी उतरली आहे आणि त्यामुळे पल्लवीला सुपूर्णाचे बोलणी खावी लागली आहे तर आता पल्लवीने असाच तिचा विश्वास शांतनूवर दाखवून शांतनूवर टिकून ठेवणार का ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा